हाय फ्रेंड्स अस्सलाम वालेकुम वेलकम टू कुक डिलेट्स इन यानिवे तैयारफ्लवर डिशा कोलीफ्लवर रोस्ट अलग नाम गोबी रोस्ट अब नमुक वीडियोलोट अंबाईटे चानल आर सब्सक्रैब सब्सक्रैब अड़ बेल क्लिक अब या वीडियोसी नोटिफिकेशन निभिकू यानिवे इरूटी ग्राम कोलीफ्लवर चायट कट्टर मीडियम सैज कोलीफ्लवर इोट नम चूड़क नोल तिक वेमकोड़ेम नमक और का टीसपू मजपुड़ी और टीसपू कलुपूट इटक अब इंसक्ट जेमस अब नोल नमक और पत् मिनटें नमुक कोलीफ्लवर वेट इन नमुक रोस्ट तैयार यानिवे और उलकिंग क्यूब सैस कट्वे कैप्सिकम अशेम रु तक मिक्सी पेस्टाण अद या ग्रैंड वैच्छे चूड़ वेटर कोलीफ्लवर नोल फिल्टरशे न पचवे कहुम अंतम नमक मसाल और टीसपू मजपी और टीसपू कुमुक पड़ी और टीसपू जिंजर गार्लिक पेस्ट यानिवे और टेबिस्पू अरीमाव और टेबिस्पू गोतमेक नाम फ्रई चेटा ई रोस्ट अब अद नाम नोल कोलीफ्लवर मारेट इनि नमुक उपड़क इवड़ोर अर का टीसपू उ यानिटेट अद नमुक नोल मिक्सम इत ड्रई आईटि अब रू टीसपू वेड़े नोल नमक मिक्स और अंज मिनट इतना इन अड़ नाम पान वे एण चूड़ा शेम नमुक कोलीफ्लवर फ्रई चेक इेपोल नमुक उलकिंग फ्रई चेक पक्षे उलकि या मुक पड़ी उपत्रे इटू अदिट नमक मिक्स वैचा इतना फ्रई चेक इं कोलीफ्लवर ऐकदम फ्रई आईट वन इन इतम ई एण ते नमुक किंग फ्रई चेक इन अड़ नमुक रोस्ट वेट पान वे अल रु टेबिस्पू एणचु नम्बर फ्रई चेणे अदानवे यूस अलोट नमुक और पीस पटा रु ग्राबू और ऐलपे का टीसपू जीरक चीरकड़ा अब याट चूड़ा शेम नमुक और सवाड़ चुदायटरी आड्डू अद नोल वयटिकोक अंतम नमुक इंजी वे पेस्ट और टीसपू इवे चेरतेड़ो अद नोल वयटना अब नोल वयं इन नमुक मसालक का टीसपू मजपुड़ी और टीसपू मुलक पड़ी और टीसपू कुमुक पड़ी और टीसपू मलपी और का टीसपू गरम मसाल इवे या अद नमुक नोल फ्रई चेक आ मसाल पचमें मार्द नोल नमुक वयटिकोक इंप नोल वयं वन शेष नमुक क्याप्सिकम अरीवे अब नमुक आड्डक अद नमुक नोल वयटी शेम नमुक रू मिनट मूड़व आ क्याप्सिकम वेवण क्याप्सिकम वेव अधिक समय वे क्याप्सिकम अर वेवेंट इन नमुक या रु तक अरीवे ग्रैंडे मिक्सी अदिट नमुकोड़क इनि नमुक नोल तिप्पिक्कां इंटे और पच मणक मार्द इन ई समय नमुक और अर टीसपू उ यानि चेरतकोड़े उप नोकीं कम कोलीफ्लवर उप चेत अब अब नोकीट नाम इोट चेरतक इन रु मिनट मूड़व नमक वेविका नोल तेली वन ई समत नाम फ्रई चेवीफ्लवर किंगड़क
നല്ലതുപോലെ ഒന്ന് നമുക്കൊന്ന് മിക്സ് ചെയ്യാം. ഒരു തിക്ക് ഗ്രേവി ആയിട്ട് തന്നെ വന്നിട്ടുണ്ട്. ഇനി നമുക്കിത് ഒരു 5 മിനിറ്റ് ഒന്ന് മൂടി വെക്കാം. ഇപ്പോ നമുക്ക് തുറന്നു നോക്കണ്ട, ആ ഗ്രേവി ഒക്കെ മാറി ഇപ്പോ ഒരു റോസ്റ്റ് രൂപത്തിലായിട്ടുണ്ട്. ഇനി നമുക്ക് ഇത് ചൂടോടെ തന്നെ സെർവ് ചെയ്യാം. എല്ലാം വെന്ത് കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്, ടേസ്റ്റ് നല്ല ടേസ്റ്റ് ആണ്. ഇനി ഇതിൻ്റെ മേലിലായിട്ട് നമുക്ക് കുറച്ച് മല്ലിയില ഇട്ട് കൊടുക്കാം. അടിപൊളി ടേസ്റ്റ് ആയിരുന്നു. അപ്പം എല്ലാവരും ഇതൊന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കണം, ട്രൈ ചെയ്തിട്ട് എനിക്ക് ഫീഡ്ബാക്ക് അറിയിക്കണം. ഇനി ഇത് നമുക്ക് ചൂടോടെ തന്നെ സെർവ് ചെയ്യാം. നമ്മുടെ കോളിഫ്ലവർ റോസ്റ്റ് അല്ലെങ്കിൽ ഗോബി റോസ്റ്റ് ഇവിടെ റെഡിയായി കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. ചപ്പാത്തിയുടെയും പൂരിയുടെയൊക്കെ കഴിക്കാൻ നല്ലൊരു സൈഡ് ഡിഷ് ആണ്. തീർച്ചയായിട്ടും എല്ലാവരും ഒന്ന് ട്രൈ ചെയ്യണം. ഇനി അടുത്തൊരു റെസിപ്പി ആയിട്ട് വരുന്നത് വരയ്ക്കും ബൈ ബൈ. താങ്ക്സ് ഫോർ വാച്ചിങ്.